नमस्कार, मी तुम्हा सर्वांचं इंदिरा आयएफच्या एफबी लाईव्ह मध्ये स्वागत करत आहे। माझं नाव आहे डॉक्टर इंद्रनील जाधव आणि मी इंदिरा आयएफच्या कोल्हापूर शाखेमध्ये कार्यरत आहे। आज मी तुम्हाला पुरुष वंदेत्व संदर्भात थोडीशी माहिती देणार आहे, पण त्यापूर्वी करोना जी वैश्विक महामारी आहे ज्यांनी पूर्ण जगभरात थैमान माजवलेला आहे त्याच्याबद्दल थोडंस महत्त्वपूर्ण सूचना देणार आहे। करोना हा विषाणू कुठलाही करोना बाधित रुग्ण आहे जेव्हा शिंकतो किंवा खोकतो तर शिंकताना जे शिंतोडे उडतात त्यामध्ये हा करोना नावाचा विषाणू आहे तो ट्रॅप झालेला असतो। मग ते शिंतोडे टेबलावर, खुर्चीवर, कपड्यांवर इत्यादी ठिकाणी पडला तर विविध कालावधीसाठी तिथे जगतो। जेव्हा दुसरा व्यक्ती त्याच ठिकाणी स्पर्श करतो आणि तोच हात नाकाला, डोळ्याला किंवा तोंडाला लावतो तेव्हा तो संक्रमित होऊन जातो। आतापर्यंत करोना या विषाणू संदर्भात ठोस औषध उपचार किंवा लस उपलब्ध नाहीये। मग आपण याला कसं थांबवू शकतो? तर त्याचा पसार होण्यापासून आपल्याला त्याला वंचित करायला पाहिजे। तर मग ते कसं करता येईल? जेव्हा तुम्ही दैनंदिन दिनक्रम करता तेव्हा वारंवार हात साबणाने धुणं किंवा अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर वापरणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे काय होतं, जो करोनाच्या बाजूचा सुरक्षित कवच आहे तो विरघळतो आणि त्या विषाणूचं निर्जंतुकरण होऊन जातं। बर, सतत मास्क घालणे ज्याच्यामुळे हे जे मायक्रो ड्रॉपलेट्स आहेत किंवा शिंतोड्या आहेत यांचा एकमेकांना पसार होऊ नये म्हणून। बर, तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सुरक्षित अंतर ठेवणं। बऱ्याच तज्ञांनी विश्लेषण करून हे त्यांना आढळलेलं आहे की हे जे करोना युक्त शिंतोडे आहेत ते 1 मीटर पेक्षा जास्त अंतरावर प्रवास करू नाही शकत, त्यामुळे लागण होण्याची क्षमता कमी होऊन जाते। जर तुमच्या घरामध्ये 10 वर्षाखालील मुले किंवा 60 वर्षावरील वयोवृद्ध लोक आहेत किंवा गरोदर महिला आहेत तर असं आढळलेलं आहे की अशा लोकांमध्ये करोना हा भयंकर रूप किंवा रौद्र रूप धारण करतो। त्यामुळे अशा लोकांनी जास्तीत जास्त दक्षता घेणं अत्यंत गरजेचं आहे। आता आपण थोडं जाणून घेऊयात पुरुष वंदेत्व या संदर्भात। तुम्हाला करोना किंवा पुरुष वंदेत्व या संदर्भात कुठलेही मार्गदर्शन पाहिजे असेल किंवा काही तुमच्या मनात शंका उपलब्ध होत असतील तर तुम्ही संपर्क करू शकता 82 39 74 43 33 या क्रमांकावर। मी पुन्हा तुम्हाला क्रमांक सांगतोय 82 39 74 43 33 या क्रमांकावर। पुरुष वंदेत्व या संदर्भात आता थोडं विस्तारितपणे आपण पाहूया। 100% दाम्पत्यांना जर वंदेत्व किंवा इनफर्टिलिटी असेल तर त्यामधल्या 40% कारणीभूत फक्त पुरुषच असतो। तर पुरुष वंदेत्व हा 4 टप्प्यांवर काही विविध त्रुटी निर्माण झाल्यामुळं आपल्याला समोर येतो, तर ते एक एक करून आता आपण बघूया। पहिला टप्पा म्हणजे मेंदूच्या लेवलला, दुसरा टप्पा आहे तो शुक्राणूची फॅक्टरी किंवा वृषणाच्या लेवलला। जेव्हा वृषणामध्ये शुक्राणू तयार होतात तेव्हा छोट्याशा पिशवीमध्ये साठून राहतात। या छोट्याशा पिशवीमधून या छोट्या नळीद्वारे या लघवीच्या नळीशी भेटून इथं या विऱ्यामध्ये येत असतात। तर या मार्गामध्ये कुठे जर बाधा निर्माण असेल तरी पण वंदेत्व होऊन जातं। आणि चौथा टप्पा म्हणजे संबंध प्रस्थापित करताना काय जर त्रुटी असेल तर मूल राहण्यापासून वंचित राहतात। मेंदूमध्ये पिच्युटरी नावाची एक ग्रंथी असते, त्यातून काही तत्व जर योग्य वेळी योग्य प्रमाणात निघाले तर शुक्राणूच्या फॅक्टरीला सिग्नल मिळतो की आता शुक्राणू बनवायला चालू करायचे। पण समजा हे तत्व किंवा त्याला जर आपण हॉर्मोन्स म्हणतो तर जर योग्य वेळी योग्य प्रमाणात नाही निघाले तर शुक्राणूच्या फॅक्टरीला किंवा वृषणाला सिग्नलच नाही मिळणार की आता शुक्राणू बनवायला चालू करायचे, म्हणल्यावर ती शुक्राणू बनणारच नाही। तुम्ही पाहिलं असेल की 35-40 वर्षाची माणसं झालेली आहेत ज्यांना दाढी मिशा येत नाहीत किंवा आवाजामध्ये भरीव पण आलेला नसतो, त्यांच्यामध्ये शक्यतो ही त्रुटी असती
की हा सिग्नलच व्यवस्थितरित्या निघत नाही. आता दुसऱ्या टप्प्यावर म्हणजे वृष्णाच्या टप्प्यावर काय त्रुटी आहे का नाही ते आपण बघू. जर समजा वृष्णाला इजा झालेली आहे किंवा कॅन्सरचे कुठले तर हार्ड औषधोपचार चालू आहे किंवा मम्स नावाच्या व्हायरसची लागण झालेली आहे, तर ही शुक्राणूची फॅक्टरी आहे ती खराब होती. त्यामुळं जे शुक्राणू बनतात ते एकतर डिफेक्टिव्ह बनतात किंवा बनतच नाही. तुम्ही प्रामुख्याने एक गोष्ट पाहिली असेल की ही जी शुक्राणूची फॅक्टरी आहे ती माणसाच्या शरीरात देवाना एका वेगळ्या पिशवीत दिलेली आहे पण ती माणसाच्या शरीरात दिलेली नाहीये. त्याचं कारण म्हणजे शुक्राणू बनवण्यासाठी उचित तापमान आणि वातावरण माणसाच्या शरीरापेक्षा 2 डिग्रीनं कमी आहे. मग समजा कुठला व्यक्ती आहे जो फार गरम पाण्याने आंघोळ करतो किंवा अंतर्वस्त्र खूप टाईट घालतो किंवा की जिथं कामावर जातो तिथं जास्त उष्णता आहे, जसं की भट्टीत काम करतो, गॅस जवळ काम करतो किंवा वृष्णाच्या आजूबाजूच्या नसा जर फुगलेल्या असतील, तर हा 2 डिग्री तापमानाचा फरक मेंटेन राहत नाही. त्यामुळं एकतर जे शुक्राणू बनतात ते डिफेक्टिव्ह बनतात किंवा बनतच नाही. समजा इथंही काय आता प्रॉब्लेम नाहीये, तर जेव्हा शुक्राणू बनतात तेव्हा एपिडिडायमिस नावाच्या छोट्या पिशवीमध्ये ते साठून राहतात. मग तिथून ते एका नलिकेद्वारे लघवीच्या नळीला भेटतात आणि मग वीर्यामध्ये दिसतात. जर समजा हीच नळी बंद आहे तर काय होणार की वीर्यामध्ये शुक्राणू आढळणार नाही. स्मॉलपॉक्स नावाचा आजार होता, त्यामध्ये काय व्हायचं की ही नळी बंद व्हायची, म्हणून तशा पुरुषांमध्ये आपल्याला शुक्राणू आढळायचे नाही. जेव्हा मुलं वयात येतात आणि पहिल्या प्रथम त्यांच्या शरीरातनं वीर्य बाहेर पडतं तेव्हा त्यांच्यासाठी हा एक विचित्र अनुभव असतो. म्हणून काही जण काय करतात, घाबरून या वीर्याला थांबवायचा प्रयत्न करतात. पण ह्याचं जर सवयीत रूपांतर झालं तर शुक्राणू पुढे जाण्याच्या रस्त्याच्या वेळी उलट्या रस्त्याने चालायला लागतात. मग अशा पुरुषांच्या वीर्यामध्ये एकतर शुक्राणूंची आपल्याला कमी दिसते किंवा शुक्राणू मिळतच नाही. पण ह्याच पुरुषांची जर आपण लघवीची चाचणी केली तर त्यामध्ये आपल्याला शुक्राणू आढळून येतात, कारण ते उलट्या रस्त्याने जाऊन लघवीच्या पिशवीत जाऊन बसतात. या प्रक्रियेला आपण म्हणतो रेट्रोग्रेड इजॅक्युलेशन म्हणून. समजा आता तसाही काही प्रॉब्लेम नाहीये, तर चौथा टप्पा म्हणजे संबंध योग्यरित्या प्रस्थापित न केल्यामुळे, म्हणजेच काय की योग्य कालावधीसाठी ताटरपणा न राहणे किंवा वेळेपूर्वी वीर्य सुटणे, यामुळे पण वंध्यत्व हे निर्माण होऊ शकतं. बर, आता वीर्यामध्ये 3 घटक महत्वाचे असतात की ज्याच्यामुळं आपण पुरुष वंध्यत्व निर्माण होते का नाही हे पाहू शकतो. पहिला म्हणजे शुक्राणूंची संख्या, दुसरी म्हणजे पुढे जाण्याची गतिशीलता आणि तिसरं म्हणजे दिसणं. जर तुम्ही पाहिलं असेल मगाच्या आपण जे चित्रामध्ये की वीर्य नेहमी गर्भाशयाच्या मुखाच्या ठिकाणी सांडतं, तर शुक्राणूला या मुखाच्या आत जाऊन गर्भाशयाच्या त्रिकोणात जाऊन नंतर जेव्हा ते गर्भनलिकेमध्ये पोहोचतात तेव्हा एका शुक्राणूचं एका स्त्रीबीजाशी मिलन होऊन गर्भनिर्मिती होते. जर सर्वसाधारणपणे 1 लाख ते 1.5 लाख शुक्राणू प्रति ml जर सांडले तर गर्भनलिकेपर्यंत फक्त 1000 ते 1500 शुक्राणू पोहोचतात. मग जर शुक्राणूंची संख्याच कमी असेल तर गर्भनलिकेपर्यंत कमी पोहोचणार, त्यामुळे काय होणार की मूल राहण्याची शक्यता आणि कमी होणार. बर, नुसतं शुक्राणूंची संख्या महत्वाची आहे का? नाही. जितकी शुक्राणूंची संख्या आहे त्यामधल्या 40% जास्त शुक्राणू गतिशील पाहिजेत आणि सर्वसाधारणपणे 4 ते 9% शुक्राणू नॉर्मल दिसणारे पाहिजेत, तरच मूल राहण्याची शक्यता सर्वाधिक होती. आता डिफेक्टिव्ह शुक्राणू म्हणजे काय ते जर आपण समजून घेऊ. नॉर्मली एक जो शुक्राणू असतो त्याला एक डोकं, एक मान आणि एक शेपूट असतं. डिफेक्टिव्ह शुक्राणू म्हणजे समजा जर डोकं मोठा असेल तर किंवा डोकं छोटा असेल तर, मानेवर फोड असेल तर किंवा 2 शेपटी असतील, तर अशा पद्धतीचा जो शुक्राणू आहे तो उत्तम दर्जाचा गर्भ निर्माण करण्याची त्यांच्यात क्षमता नसते. बर, आता हा शुक्राणू आहे हा दिसायला चांगला आहे, एक डोका आहे, एक मान आहे, एक शेपूट आहे, पण हालत नाही, तर हा शुक्राणू उत्तम दर्जेचा गर्भ बनवतो का? नाही. बर, आता हा दिसायला चांगला आहे पण इथल्या इथं थांबतो, तर हा शुक्राणू उत्तम दर्जेचा गर्भ बनवतो का? नाही.
जो शुक्राणू दिसायला पण चांगला आहे आणि पुढे जाण्याची क्षमता ठेवतो तोच उत्तम दर्जेचा गर्भ बनवतो। त्यामुळे वीर्याची परीक्षा डिटेल मध्ये अनुभवी गर्भतज्ञ म्हणजेच एंड्रोलॉजिस्ट किंवा एम्ब्रोलॉजिस्ट कडून करून घेणं गरजेचं आहे, तरच तुम्ही निदानाच्या जवळ लवकरात लवकर पोहोचू शकतो। समजा वीर्यामधले सगळे घटक नॉर्मल आहे पण वीर्यामधल्या शुक्राणूंची संख्या बॉर्डर लाईन आहे, तर यासाठी एक अत्याधुनिक टेक्निक उपलब्ध आहे ज्याला आपण इंट्रा युट्राइन इन्सेमिनेशन म्हणतो, ज्यामध्ये आपण काय करतो सोनोग्राफीद्वारे महिलेच्या शरीरातलं स्त्रीबीज फुटायची वेळ निश्चित करतो आणि त्याच वेळी वीर्यामधले शुक्राणू प्रोसेस करतो आणि डायरेक्टली गर्भाशयाच्या त्रिकोणात सोडतो जेणेकरून त्यांचं अंतर कमी होतं आणि मूल राहण्याची शक्यता वाढते। बर जर गतिशीलतेमध्ये किंवा दिसण्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर फारच एक ऍडव्हान्स टेक्निक आपल्याकडे उपलब्ध आहे ज्याला आपण म्हणतो ICSI, ज्याच्यामध्ये आपण काय करतो एक उत्तम दर्जाच्या शुक्राणूंची निवड करतो आणि एका उत्तम दर्जाच्या स्त्रीबीजामध्ये डायरेक्टली टाकतो जेणेकरून उत्तम दर्जेचा गर्भ तयार होण्याची क्षमता सर्वाधिक होते। तर आता डोक्यात प्रश्न पडला असेल की हा उत्तम दर्जेचा शुक्राणू एवढ्या शुक्राणूतून कसं निवडतात, तर आता समजून घ्या जर मी 10 मुलांची पळायची शर्यत लावली तर त्यामधले समजा 4 मुलं शेवटपर्यंत पोहोचली तर मी काय म्हणणार की ही 4 मुलं सगळ्यात सक्षम आहे। अशीच काही प्रक्रिया प्रयोगशाळेमध्ये असती की ज्याची गती सगळ्यात जास्त आहे तो उत्तम दर्जेचा शुक्राणू म्हणून समजला जातो। आता ह्याच्यात पण एक ऍडव्हान्स टेक्निक आली आहे ज्याला आपण म्हणतो ISI, त्याच्यामध्ये आपण काय करतो जे 4 मुलं शेवटपर्यंत पोहोचलेले आहेत त्यांच्यामध्ये पण कोण दिसायला सुंदर आहे त्याचीच निवड करतो, म्हणजे चपळता अधिक दिसणं या दोन्हीवर जर आपण शुक्राणूंची निवड केली तर त्याला आपण म्हणतो ISI इमसी टेक्निक म्हणतो। बर हे सोडून बाकीचे पण आपल्याकडे अत्याधुनिक टेक्निक उपलब्ध आहेत, जसं की महिलेच्या शरीराच्या बाहेर प्रयोगशाळेमध्ये 5व्या दिवसापर्यंत गर्भ वाढवण्याचे, या 5व्या दिवशीच्या गर्भाला आपण म्हणतो ब्लास्टोसिस्ट आणि या प्रक्रियेला आपण म्हणतो ब्लास्टोसिस्ट कल्चर। याचा काय उपयोग होतो की जितके गर्भ तयार झालेले आहेत त्यामध्ये लांब चालणारे किंवा सक्षम गर्भ आपल्याला कळून येतात। बर कधी कधी काय होतं की गर्भ तर उत्तम दर्जेचा झालेला असतो पण त्याच्या बाजूचं कवच पातळ असून कठीण किंवा खूप मोठं असल्यामुळं गर्भाला ते कवच फोडून गर्भाशयाच्या आतल्या आवरणाला चिटकून रक्ताच्या नळ्या बनवणं थोडं कठीण राहू शकतं। मग त्यासाठी आपण काय करतो लेझर असिस्टेड हॅचिंग, म्हणजे काय की लेझरची किरणे टाकून हे थोडस कवच आपण पातळ करतो जेणेकरून ते फोडून येऊन रक्ताच्या नळ्या बनून गर्भधारणा होण्यासाठी मदत होते। बर हे सोडून आपल्याकडे बाकीचे पण विविध ऍडव्हान्स टेक्निक उपलब्ध आहेत जसं की क्लोज वर्किंग चेंबर PGD PGS, पण आता मी त्याबद्दल सगळ्यांना माहिती देत नाही कारण की ज्या पेशंटमध्ये त्याची गरज आहे त्यांनाच त्याच्याबद्दल मी थोडस माहिती देतो। बर तुम्हाला काय समस्या असतील वंदत्व संदर्भात किंवा लग्न होऊन बराच कालावधी झालेला असेल की ज्याच्यामुळे तुम्हाला मूल राहत नाहीये किंवा असं आहे की तुम्हाला योग्य मार्गदर्शन पाहिजे तर तुम्ही संपर्क साधू शकता 82 39 74 43 33 या क्रमांकावर। मी पुन्हा सांगतो तुम्हाला 82 39 74 43 33 या क्रमांकावर, तिथं तुम्ही व्हॉट्सअपद्वारे आपले रिपोर्ट पाठवू शकता किंवा FB मेसेंजरवर पण आम्हाला तुम्ही मेसेज करू शकता। तुम्ही घरात सुरक्षित राहा, तुम्ही सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित, कुटुंब सुरक्षित तर शहर सुरक्षित, शहर सुरक्षित तर देश सुरक्षित। घरी राहा, सुरक्षित राहा। धन्यवाद।